हे भीम, मी विष्णुदादा भोसले, सरचिटणीस रिपब्लिकन सर्विंग ब्रिगेड. या पदावर माझी नव्यानेच नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी या संघटनेमध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्यानंतर राज्याचा कार्याध्यक्ष म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. परंतु सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आग्रह करण्यात आला की आपण राज्य सरचिटणीस पदावर काम करावं आणि या संघटनेला बळकटी देण्याकरता आपल्यासारख्या व्यक्तीची त्या ठिकाणी गरज आहे. अशा प्रकारची भावना या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारे असतील किंवा या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी आमदार ॲडव्होकेट LT सावंतसाहेब असतील, तसेच या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव त्या ठिकाणी संदीपान साबळे असतील. या सर्वांनी त्या ठिकाणी माझी राज्याच्या सरचिटणीसपदी नियुक्तीची घोषणा केली. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतः रामदासजी आठवले साहेब आहे, आणि म्हणून रामदासजी आठवले साहेबांचे हात बळकट करण्याकरता आठवले साहेबांनी एक सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात यावं याकरता रिपब्लिकन पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळावी आणि सर्वसामान्य शोषित वंचित घटकांना न्याय देता यावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विविध आघाड्या स्थापन केल्यात. यामध्ये महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल, रोजगार आघाडी असेल, मातंग आघाडी असेल, ब्राह्मण आघाडी असेल, मराठा आघाडी असेल, त्याचप्रमाणे या राज्यात शोषित वंचित त्याचप्रमाणे कष्टकरी, मग त्या अकुशल कामगार असतील, असंघटित घरेलू महिला कामगार असतील, असंघटित कामगार असतील, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे गवंडे असतील, सुतार असतील, या सर्वांचं संघटन तयार करून त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याकरता या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक दिवस काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, अशा सर्व शासकीय कार्यालयामध्ये विविध प्रश्नावर आंदोलनं करून त्या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी सक्षमपणे काम करून या राज्यातील शोषित वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि त्यामुळे लोकनेते रामदासजी आठवले साहेबांची चळवळ बळकट करण्याकरता आणि या राज्यातील शोषित वंचित घटकांना न्याय देण्याकरता ही चळवळ गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य पातळीवरील संघटना त्याचं रजिस्ट्रेशन आपण देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर केलेलं आहे. गेल्या अनेक वर्ष आम्ही काम करतो आहे, यापुढंसुद्धा ही संघटना लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करून या राज्यातील वंचित आणि कष्टकरी नागरिकांसाठी आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते आमदार रामदासजी आठवले साहेब यांची NDA सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून नव्यानेच निवड झालेली आहे. गेल्या 10 वर्षसुद्धा मोदी सरकारच्या कार्यकालामध्ये
सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे। आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लोकनेते रामदासजी आठवले साहेब यांचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल पुरंदर तालुक्याच्या आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो। या चळवळीत काम करणाऱ्या आणि या चळवळीमध्ये जर काम करण्याकरता इच्छुक असणाऱ्या शोषित वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या इच्छुकांनी या संघटनेत सहभागी होऊन खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन त्या ठिकाणी शोषित वंचिताच्या लढ्यासाठी या संस्थेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।